नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. नमस्कार. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. अहो हा माघ मास म्हणजे महाशिवरात्रीसाठी अत्यंत प्रसिद्धच. तेव्हा हे महाशिवरात्रीचं औचित्य लक्षात घेऊन त्या कथेवरती एक सुंदर असं कीर्तन कपलानेबू आपल्यासमोर सादर करत आहे. आणि याचबरोबर शिवरात्र विधी करी यथा सांग या अभंगावर ते आपल्याशी निरूपण करणार आहेत. कारण आपण अनेक गोष्टी करतो पण त्या यथाविधी जशा सांगितल्या त्या पद्धतीनं केल्या जात नाहीत. आणि मग ती पद्धत पाळली नाही की तो विधी करूनसुद्धा आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही. तेव्हा यथाविधी हे शिवपूजन कसं करावं आणि या महाशिवरात्रीची त्या व्याधाची कथा काय पद्धतीचा उपदेश आपल्याला देते हे सगळं ऐकूया कप्तानी बुवांच्या या महाशिवरात्र कीर्तनातून. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. महारुद्र हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ति मोरया. महारुद्र भगवान की जय. कैलासनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी मंगलमूर्ति मोरदा. नारद महर्षि महाराज की जय.
व्यास महर्षि महाराज की जय, सब संतन की जय, बाल गोपाल की जय। जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि। शरणा गद दीना ते चरणी रत, शरणा गद दीना ते चरणी रत, करुणा दृष्टि निहारि, करुणा दृष्टि निहारि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि। इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, हे ज्ञानेशा ज्ञानेशा ज्ञानेशा, हे ज्ञानेशा नमन तुला रे, नमन तुला रे, नमन तुला रे। इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, इंद्रायणी तिरी वसणाऱ्या, वसणाऱ्या सारे मे सानी धनी सा, शिवरात्र व्रत करे यथाविधि, शिवरात्र व्रत करि यथा विधि। भावे पूज्याधि शिवलिंग, भावे पूज्याधि शिवलिंग, शिवरात्र व्रत करि यथा विधि, शिवरात्र व्रत करि यथा विधि। चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन न येते ने, पुनरागमन न येते ने। रात्र व्रत करि यथा विधि, शिवरात्र व्रत करि यथा विधि। एक बिल्व दल चंदन अक्षता, एक बिल्व दल चंदन अक्षता, पूजन तत्वता, पूजन तत्वता, सोपे बहु
सुजन तत्वता सोपे बहु शिवरात्र करि यथा विधि करि यथा एका जनार्दनी जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी पूजन साचार पूजन साचार पूजन साचार इच्छिले हरिहर पूर्ण करती इच्छिले हरिहर पूर्ण करती शिवरात्र व्रत करी यथाविधि शिवरात्र व्रत करी यथाविधि शिवरात्र व्रत करी यथाविधि। कीर्तनासाठी मूळ अभंग जो घेतलाय तो नाथ महाराजांचा आहे। पैठणचे एकनाथ महाराज म्हणजे प्रपंच आणि परमार्थ कसा करावा याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे। ज्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं आणि तसंच आहे खरं तर, नवरा बायकोंच्या प्रपंचामध्ये कोणीतरी एक जण शांती ब्रह्म असेल तरच प्रपंच होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्याही मध्ये जर ब्रह्म नसेल तर माया फार मोठी आहे। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल लक्षात घ्या। नाथ महाराजांनी अभंग केलाय, अत्यंत सोपा अभंग आहे। नाथ महाराजांनी शिवरात्रीबद्दलचा अभंग केलाय, महाशिवरात्र, साधी शिवरात्र नाही महाशिवरात्र। काय सांगितलंय नाथ महाराजांनी? शिवरात्र व्रत करी यथाविधी। विधी आणि निषेध हा विषय वेदांचा आहे, वेद प्रतिपाद्य विषय आहे। कोणतं कर्म हे निषिद्ध आहे आणि कोणतं कर्म करावं त्याचा विधी काय, ते कर्म कसं करावं या संदर्भामध्ये वेद अनंत बोलले। मग प्रश्न निर्माण झाला, शिवरात्र शब्द पहिला आला, शिवरात्र व्रत करी यथाविधी। काय विधी सांगितलाय? बाकीच्यांचे विधी फार मोठे असतात। मोठाले यज्ञ करायचे तर त्याचे विधी खूप मोठे सांगितले आहेत, पण या ठिकाणी नाथ महाराजांनी फार सुरेख उदाहरण दिलंय। नाथ महाराज म्हणाले यथा विधी कोणता, ते दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय, भावे पूजी आधी शिवलिंग। शिवलिंगाचं पूजन करा, पहिली ओळ सांगितली, दुसरी ओळ सांगितली, आणि नंतरच्या ओळीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या कडव्यामध्ये नाथ महाराज असं सांगतायत की बाबानो, फार मोठ्या गोष्टी काही आणायची गरज नाही बाजारातून, फार सगळं काही करायची जरूर नाही, कारण ज्यांची पूजा करणार आहे ते काय जे आहेत ते आशुतोष आहेत। आशुतोष याचा अर्थ पटकन प्रसन्न होणारे। शास्त्रकाराने तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, हो आधी 100 वर्षाचं आयुष्य, त्यातले 50 झोपेत गेले, आता अजून किती घालवतात मला माहीत नाही, पण 50 राहिले, त्यातले 12.5 बालपणात गेले, 12.5 वृद्धपणात गेले, मध्ये काय राहिलं शिल्लक तुमचं तुम्ही बघा ना। एवढ्या अवधीमध्ये देवाला प्रसन्न करून घेणं, तपश्चर्या करणं हे मोठं कठीण काम आहे हो। मग याच्यासाठी अत्यंत सोपा विधी सांगितला। नाथ महाराज म्हणाले फार काही करायचं कारण नाही, मी जरी यथाविधी म्हणलो तरी विधी काय सांगितलाय, एक बिल्वपत्र,
चंदन अक्षता तीनच पदार्थ सांगितले आणि चौथा आपण बरोबर घेऊन जावा आणि त्याला पाणी असं म्हणतात की जे सगळीकडे उपलब्ध आहे. तीन गोष्टी सांगितल्या, एक बेलाचं पान, चंदन आणि अक्षता. एवढं असलं तर पूजन तत्वता सोपे बहु. आता यापेक्षा आणखीन काय सोपं सांगायचं मला वाटत नाही. यापेक्षा काही सोपा विधी कोणता असेल? शिवरात्र शब्द पहिला वापरलाय या अभंगातला, पहिलाच शब्द आहे शिवरात्र. आणि ही महादेवाची ही शिवरात्र आहे. या शिवाला किंवा या शंकरांना वेदामध्ये, वेदाने त्याला रुद्र असं उल्लेख केलेला आहे. म्हणून रुद्राचा अभिषेक सांगितला. मग लघुरुद्र आहे, महारुद्र आहे, अतिरुद्र आहे, अजून तुम्ही कराल तितके रुद्र तुम्हाला करता येतात. पण याच्यासाठी एकच महत्त्वाचं सांगितलं, काय? शिवरात्रीबद्दल बोलायला गेले. हा शिवरात्रीच्या दिवशी हा पर्व काळ आहे, हा पुण्याई करण्याचा काळ आहे. ह्या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही पूजन करता ती शिवरात्र किती महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल ते म्हणाले. शिवाच्या बद्दल जर तुम्ही विचार केला तर शिव याचा अर्थ कल्याण करणारा आहे. शंकर होते ते शंकर, हा शंक म्हणजे शुभ करणारा, सगळ्यांचं कल्याण करणारा, असे हे महादेव आहेत, असे हे शंकर आहेत. आणि या शंकरांची पूजा करायची ती सुद्धा निर्गुणाची पूजा सांगितली आहे. भावे पूजी आधी शिवलिंग, लिंगाचं त्या ठिकाणी सांगितलेलं महत्त्व आहे. या शिवलिंगाची पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या शिवाच्या लिंगाच्या मध्ये तुम्ही जर बघाल तर तुमच्या कल्पना तुम्ही करा, ती जी पिंडी आहे खालची, ती पिंडी म्हणजे पार्वती आहे, ती प्रकृती आहे. आणि त्याच्यातून जे लिंग आलेलं आहे वरती, त्या लिंगाच्या दृष्टीने बघितलं तर त्या प्रकृतीमधून मूळ परमात्मा त्या ठिकाणी लिंगाच्या रूपाने आपल्याला दर्शन देतो आहे. अर्थ लक्षामध्ये घेण्यासारखा आहे की काय म्हटलंय, रुद्रोवयी अग्निही, अत्यंत तपमान असलेला असा अग्निप्रमाणे असणारे हे शंकर आहेत. पण त्यांनी या लिंगामध्ये येताना आपलं जे तेज आहे, आपली जी तेजस्विता आहे, प्रखरपणा आहे, तो सगळा कमी करून सौम्य पद्धतीने केल्यामुळे ती रात्र आहे. प्रकाश सौम्य झाला की रात्र आहे, लक्षात घ्या. प्रकाश प्रखर झाला की दिवस आहे. आणि त्याचं दर्शन सांगितलंय, त्या शिवरात्रीचं महत्त्व सांगितलेलं आहे. मुळात ही शिवरात्र जी आहे ती माघ महिन्यामध्ये आली आहे. मा अध, अध म्हणजे पाप, मा अध पाप नसलेला महिना म्हणजे माघ महिना. या माघाचं फार वैशिष्ट्य आहे, चतुर्थीला विनायकाचा जन्म, दशमीला माघशुद्ध दशमीला तुकाराम महाराजांना बाबाजी महाराजांच्याकडनं मंत्र दिला गेला. आणि माघ वद्य चतुर्दशी ही शिवाची शिवरात्र आहे. चतुर्दशी का, याचं कारण फार सुंदर आहे मंडळी, ऐकण्यासारखं आहे. चतुर्दशीला काय होतं, चंद्राची कोर अत्यंत बारीक राहते, अत्यंत बारीक कोर चतुर्दशीला आहे. आणि नंतर आहे लगेच अमावास्या, आणि अमावास्येला चंद्रदर्शन नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी या चतुर्दशीबद्दल फार सुंदर ओळी केली आहे. ते काय म्हणाले बघा, मग पुनवे हून जसे दसे शशी बिंब दिसे दिसे. पुनवे हून पौर्णिमेपासून जी सुरुवात झाली ती पुढे पुढे जात गेलात तर ते चंद्रकोर कमी 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 होत जाते. माऊली म्हणाली त्या पद्धतीने भोगातून रिघता पंडुसुता मजमाजी चित्त देता मीच होईल. शंकरांच्या दर्शनाला जायचं असेल आणि शिवरात्र करायची असेल तर भोगातून बाजूला यायला पाहिजे. अमावस्येचा जो दिवस आहे त्यावेळेला काहीही नाही, चंद्र शिल्लक नाही. याचा अर्थ तुमच्या इच्छा आकांक्षा का ज्या काही आहेत त्या सगळ्या परिपूर्ण करून भगवंताच्या दर्शनाला जाऊन त्या ठिकाणी बाकी सगळं संपवलं पाहिजे. म्हणून शिवरात्रीची पूजा सांगितली आहे. बरं, या शिवरात्रीच्या दिवशी
किंवा एरवी सुद्धा शंकरांचं दर्शन घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं आहे? तो जो नंदी आहे, तो नंदी, त्या नंदीच्या तिथे जाऊन नंदीच्या मागच्या बाजूला हात लावायचा आहे, कारण तिथून निरनिराळ्या प्रकारचे गण निर्माण करून आपलं संरक्षण या नंदीने केलंय. आणि म्हणून बाहेर नंदी आहे आणि आत आनंदी आहे. लक्षात घ्या, तो आनंदी असलेला भगवान आतमध्ये आहे. आणि बहुतेक ठिकाणी तुम्ही जर गेलात तर भगवान शंकरांची ज्या पिंडी लिंग ज्याला आपण म्हणतो त्या पिंडीचं दर्शन जे आहे ते पायऱ्या उतरून खाली जाऊन खालच्या बाजूला पिंडी आहे आणि वरच्या बाजूला नंदी आहे. नंदीच्या दोन्ही टोकांना बोट अशी करून असा जो काही शंकरपाळीसारखा आकार होतो त्याच्यातून भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. आणि नंदी का ठेवला आहे? नंदी हे प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? तुम्हाला आत्ता सांगितलं मी, नंदीच्या मागे हात लावायचा आहे, तिथे काम आहे. आणि नंदीची जी शिंग आहे ती क्रोध आहे, क्रोध. हो, एकदा काय असावं, नंदी उफाळला की माती खणायला लागतो, आपल्या शिंगांनी उकरायला लागतो. काम आणि क्रोध बाजूला करायचे आहेत आणि मग शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणून माघ वद्य चतुर्दशी ही शिवरात्र सांगितली आहे. या शिवरात्रीच्या दिवशी व्रत सांगितलं आहे, शिवरात्र व्रत. शास्त्रकारांनी व्रताचे दोन प्रकार सांगितले आहेत, एक सकाम व्रत आणि एक निष्काम व्रत. बहुतेक सगळी जी व्रत आहेत ना ती सगळी सकाम आहेत. बघा, तुम्ही विचार करा, रुद्राचा तर चमेचा अध्याय संपूर्ण, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याची यादीच आहे. देवाच्या कडे जाताना सकाम बुद्धीने तुम्ही गेलात तर सकाम देव पूर्ण करतो. या सकाम याच्यामध्ये निरनिळी व्रत आहेत, नक्त व्रत आहे, रुद्र व्रत आहे, नील व्रत आहे, अनंताचं व्रत आहे, द्वितीयेचं व्रत आहे, तृतीयेचं व्रत आहे, विनायकी चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी आहे, चतुर्थीचं व्रत आहे, ललिता पंचमीचं व्रत आहे. ह्या सगळ्या वारांच्या दृष्टिकोनातून श्रावण महिना तर आपल्या याच्यामध्ये पूर्ण व्रताने भरला आहे. तुम्ही देवाच्याकडे व्रत करा, सत्यनारायण करायला बसल्यानंतर सत्यनारायण केला तो एवढं सांगतो की माझ्या मुलाला चांगल्या मार्के मार्क मिळू दे, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे, आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ दे. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रन, मोक्षार्थी लभते. सगळं काही मागायचं ते सकाम व्रत आहे. एक फार सुंदर प्रश्न आमच्या लोकमान्य टिळकांना एकाने विचारला, तो म्हणाले हे सगळी व्रतं जी आली आहेत ना अगदी वैभव लक्ष्मीपासून पांढऱ्या बुधवारपर्यंत माघात मार्गशीर्षातले गुरुवार, ही सगळी जी व्रतं आहेत ना ती म्हणाले बायकांनी ही व्रतं जी केली आहेत ते आपल्याला चांगला नवरा मिळावा, आपल्याला चांगले उत्पन्न पैसा चांगला मिळावा, लक्ष्मी चांगली मिळावी या दृष्टीने बायकांनी व्रतं केली. पुरुषांच्यासाठी काही व्रत आहे का? बघा, निदान काही नाही तरी एखादं चांगलं व्रत पुरुषांनी करायला हरकत नाही. त्यांनी प्रश्न विचारला लोकमान्य टिळकांना की स्त्रियास चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करतात, मग पुरुष का करत नाही? लोकमान्य टिळकांनी फार सुंदर उत्तर दिलंय. ते म्हणाले एकच आहे की कुमाता न भवती, तुम्ही कोणत्याही स्त्रीशी लग्न केलं तरी ती चांगलीच असते, त्यामुळे व्रत करायची जरूर नाही. पुरुषांच्या बाबतीत तसं नाही आहे, पुरुष चांगलाच मिळेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून स्त्रिया व्रत करतात की बाबा रे बाकीचे जाऊ दे, निदान मिळालं तरी चांगला तरी नवरा मिळू दे, त्याच्यासाठी व्रत आहेत. व्रताच्या मध्ये निर्निळे व्रत आहेत. आणि या व्रतांच्या मधून जाताना तुमच्या लक्षात येईल व्रताचे तीन प्रकार आहेत. एक आहे कायिक व्रत, एक आहे मानसिक आणि एक आहे वाचिक. कायिक व्रत कोणतं आहे? मगाच्या याच्यातला एक मुद्दा राहिला, निष्काम व्रत कोणतं? की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आपल्या शरीरावरती पूर्णपणे तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी क्रांतीवीरांनी जे काही घडवलंय, कोणती इच्छा त्यांची राही पुरी केली त्याच्यात, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी हे व्रत घेतलं आणि त्याच्यासाठी हे निष्काम व्रत आहे. बाकी सगळे सकाम व्रत आहेत. बघा तुम्ही जास्तीत जास्त
आणि या पद्धतीने गेला तर तुम्हाला तीन प्रकार सांगितले, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक व्रत कोणतं आहे? उपास केला, एकादशीचा उपास आहे, शिवरात्रीचा उपास आहे, आदल्या दिवशी दुपारी जेवायचं आहे, रात्री परत जेवायचं नाही, शिवरात्र पूर्णपणे उपवास करायचा आहे, लक्षात घ्या, आणि नंतर सोडायची आहे. त्या प्रत्येक व्रताच्या विधी आहे. हे कायिक व्रत आहे, उपास करणं, पाणीसुद्धा न घेता निर्जळा एकादशी केली, निर्जळा उपास केला, ही सर्व उपासाच्या ठिकाणची आहे. हे कायिक व्रत आहे. शरीराला थोडासा त्रास द्यायचा आहे आणि मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे देवाच्या जवळ. उपवास याचा अर्थ देवाच्या जवळ उपासना करण्यासाठी बसायचं आहे, देवाच्या खालच्या पायरीवरती बसायचं आहे आणि देवाची आराधना करायची आहे, ती उपासना करायची आहे, तो उपवास करायचा आहे. दुसरं आहे ते मानसिक. मानसिक व्रत कोणतं आहे? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, हे मानसिक व्रत आहे. अहिंसा पाळायची आहे, चोऱ्या माऱ्या करायच्या नाही आहेत, बाकी नको त्या गोष्टी खायच्या नाही आहेत, लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना अतिशय शांत चित्ताने मनाला आवर घालून चित्तशुद्धी करण्यासाठी हे व्रत आहे. माऊलीने फार सुंदर वर्णन केलंय, तीर्थव्रती नेम भावे बिन सिद्धी, तीर्थव्रती नेम भावे बिन सिद्धी. लक्षात घ्या, सिद्धी मिळवण्यासाठी सुद्धा व्रतांचा उपयोग आहे. भावे बिन सिद्धी तीर्थव्रती नेम भावे बिन सिद्धी. तिसरा प्रकार सांगतो ज्याला वाचिक व्रत म्हटलं गेलं. वाचिक व्रत कोणतं आहे? वाचिक व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर वेद विद्या पाठ करताना किंवा लोकांना सांगत असताना ते जे मंत्र म्हटले जातात ते वाचिक मंत्र करताना ते व्रत वाचिक आहे. कथा कीर्तन, लक्षात घ्या, कीर्तनकारांना मान काय, कीर्तन करणं हे सुद्धा वाचिक व्रत आहे. 2-2.5 तास तिथं उभं राहायचं आहे, बोलायचं आहे, लोकांना ज्ञान द्यायचं आहे, ज्ञान घ्यायचं आहे, ज्ञान द्यायचं आहे, वाचिक व्रत आहे. त्याप्रमाणे अजूनही गोष्टी आहेत, तुम्ही कथा कीर्तन केलं आणि दुसऱ्याला टोचून बोलायला लागलात किंवा दुसऱ्याचा अपमान करायला लागलात तर ते वाचिक व्रत होईल का? म्हणून बोलत असताना दुसऱ्याचं मन दुखवणार नाही आणि कोणाला टोचून बोलून त्याचा मानभंग करता करायचा हे या व्रतामध्ये येत नाही. वाचिक व्रतामध्ये तुमची वाचा शुद्ध पाहिजे. अनंत जन्मीचे तप एक नाम, एका जन्माचं नाही अनेक जन्माचं, माऊली म्हणाली अनेक जन्माचं आमचं हे नाम आहे. आणि त्याच्यामुळे वाचा शुद्धी झाली, त्याच्यामुळे मनाची शुद्धी झाली, त्याच्यामुळे चित्ताची शुद्धी झाली. आणि हे सगळं करत असताना ह्या व्रताच्या प्रमाणे आम्ही व्रतस्थ राहिलो आहे. तो व्रत यथाविधी करायला सांगितलंय, पण तो विधी करत असताना पुढच्या ओळीला जो सांगितलंय, भावे पूजी आधी शिवलिंग. काय असतं? विनोद म्हणून थोडासा कीर्तनामध्ये यावाच लागतो. लक्षात घ्या, कीर्तनाला मी एका गावामध्ये गेलो होतो आणि मी सहज प्रश्न टाकला, आम्हाला काय संतांची नावं माहिती आहेत, गोरा कुंभार आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, सगळ्यांचे नाव. मी सहज प्रश्न केला की नामदेवाचं आडनाव काय, साधा प्रश्न आहे, काय अवघड आहे का? पण आम्हाला आडनावापर्यंत आम्ही जातच नाही, आम्ही नामालाच थांबलो, आडनावापर्यंत आम्ही जातच नाही. लोक विचारायला लागले, बुवा नामदेवाचं आडनाव काय सांगा. म्हटलं मी सांगतो तुम्हाला, कोणालाच येत नाही का? ते म्हटले नाही आम्हाला येत नाही. ठीक आहे, नामदेव भावे ओवाळी विठ्ठला, नामदेव भावे ओवाळी विठ्ठला, नामदेव भावे ओवाळी विठ्ठला. मी म्हटलं त्यांचं आडनाव, या अभंगात त्यांनी सांगितले नामदेव भावे ओवाळी विठ्ठला, भावे आडनाव आहे त्यांचं. ते म्हणाले, बुवा खरंच का काय? म्हटलं खरं नाही, भाव याचा अर्थ भावानी पंडुरंगाला वळलंय, त्यांचं आडनाव आहे रेळेकर. लक्षात घ्या, संतांची नावं आणि आडनावं माहीत पाहिजेत.
व्रतांच्या बाबतीमध्ये गेलात तर सगळ्या व्रतांची माहिती आणि त्याचा योग्य ते योग्य करत असताना ते व्रत आचरण करताना त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. मग आमची मुलं रडतातच आहेत, इकडं काहीतरी चाललंय, मग वाटेल ते शब्द तोंडातून चाललेत, दोन वाजले तरी जेवणाचा पत्ता नाही आहे. व्रत करतायत लोकांना, बाकीच्यांना त्या लहान मुलांना खायला द्यायला पाहिजे. व्रताच्या मध्ये तुमचं ठीक आहे, तुम्ही करू शकता, मुलांनी काय करायचं, त्यांची शांती पाहिजे. तो नवरा तिकडं ओरडत राहिला, खायला पाहिजे, बरोबर आहे, काल रात्री तो जेवला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्रत करत असताना मानसिक त्याच्यामध्ये आपला भाग भावनेचा जो आहे, भावे पूजी आधी शिवलिंग. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढची ओळ आहे, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन शिवरात्र ज्यांनी केली आणि भावनेने ज्यांनी शिवलिंग पूजा केली त्यांना पुनरागमन नये तेणे, पुन्हा यावं लागत नाही. आणि एकच सांगतो, हो भावार्थ रामायणामध्ये सांगत असताना सात प्रकारचे पाश सांगितलेत, लक्षात घ्या, सात प्रकारचे पाश माणसाला बंधनामध्ये टाकतात. माणूस बांधला गेलाय जन्माला आल्याबरोबर, ती सामाजिक बंधन आहे, राजकीय बंधन आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींचे बंधन आहेत, पण ते करत असताना सुद्धा मुख्य सात बंधनं सांगितली. काय सांगितलं? पहिला बंध काळबंध सांगितला. काळबंध असा आहे, क्षणाक्षणाला काळ चाललाय. काळ चोर घिरट्या बहु घाली, पामरा तुझ कशी निज आली, जाग जाग स्वरूपी निजलाह, जातसे क्षण अमोलिक वाया. काय सुंदर सांगितलं. एक उदाहरण देतो आपल्याला, बापू गोखले नावाचे सरदार होऊन गेले. या बापू गोखल्यांनी एक माणूस पगारी नोकर ठेवला होता. बापू आतमध्ये कचेरीमध्ये असायचे, त्या माणसाला भरपूर पगार दिला होता आणि त्याला एकच सांगितलं, तुझं काम एकच आहे. काय? एक तास झाला की तू आत यायचंय, बाहेर टोल वाजवायचा, आत यायचं आणि मला एवढंच सांगायचं, बापू तुमच्या आयुष्यातला एक तास गेला. अरे किती आमचा तास आणि आमच्या वेळेचा अपव्यय आम्ही करतोय. बापू गोखल्यांना तो एक तास गेला, 9 वाजले, बापू 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तुमच्या आयुष्यातला एक एक तास गेला, आज तुमच्या आयुष्यातला संपूर्ण दिवस गेला. काळ काळ पाश आहे. दुसरा आहे तो कर्मपाश आहे, लक्षात घ्या. कर्मपाशू तो अनैश्वर्य म्हणतो म्हटलंय, कर्माची बंधनं आहेत आणि कर्माच्या बंधनाप्रमाणे वागावं लागतं, त्याला कर्मपाश म्हटलं. तिसरा आहे तो धर्मपाश आहे. आणि धर्मपाशामध्ये आश्रम व्यवस्था जी आहे, त्या आश्रमाचा ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आश्रम आहे, ह्या निर्णया प्रकारच्या त्या याच्यामध्ये तसंच वागावं लागतं, लक्षात घ्या. त्या आश्रम व्यवस्था आहे. आता एकच तुम्हाला सांगतो, आता वानप्रस्थ आश्रम गेला, ग्रस्त आश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे, ग्रस्त आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम गेला, मग आता काय आला, त्याच्या बदली काहीतरी पाहिजे, आता म्हणाले वृद्धाश्रम. लक्षात घ्या, आता म्हातारे झाले तरी सुना सोडत नाहीत. पूर्वी सुना म्हणायचे हे कटकट गेलेली बरी, ती सासूही नको तो सासराही नको. पण मध्ये एका यांना विचारलं मी, सुनबाईंना, म्हटलं का हो आम्हाला तुम्ही सासऱ्यासारखे तुम्ही आम्हाला ठेवून घेता, तुम्ही आमचं हे पाल राहायला सांगता, त्याचं कारण आहे म्हणाले, हल्ली गडी फार महाग झालेत, पुंडली खबर दे. लक्षात घ्या, लक्षात घ्या, पाश आहे तो, धर्मपाश आहे. म्हणून काळपाश, कर्मपाश, धर्मपाश आणि ब्रह्मपाश वेदविद्या यांच्यासाठीचा आहे तो पाश आहे.
धर्मविद्या आहे तो धर्म ब्रह्मपाश आहे. त्याच्यानंतर मोहपाश आहे. कशाचा मोह आहे? देह तादात्म्याचा मोह आहे, तो मोहपाश आहे. आणि यानंतरचा जो आहे तो मायापाश आहे. माझी बहीण, माझा मुलगा, माझे बायको, माझा, हे सगळं तुझे मायापाश आहे. आणि शेवटचा जो आहे सातवा, त्याला जन्मपाश म्हटलं जातं. तो जन्मपाश असा आहे, जो जो माणूस या ठिकाणी जन्माला आला त्याचं जीवन अनिश्चित आहे. मॅट्रिक होईल का नाही सांगता येत नाही, नोकरी लागेल का नाही सांगता येत नाही, लग्न होईल का नाही सांगता येत नाही, कोणती गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगता येत नाही. फक्त एकच गोष्ट या जगामध्ये सत्य आहे आणि ती निश्चित आहे, आणि त्याचं नाव आहे मरण. भगवान गोपाळ कृष्ण त्या युद्धभूमीवर अर्जुनाला कल्पना देत आहेत आणि अर्जुनाला सांगतायत, आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्तीनो अर्जुन मामैप्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा जन्माला यावचं कारण नाही. जो जो जन्माला आलाय त्याला जायचंच आहे, त्याच्यासाठी मरण आहेच. तो जन्मपाश असा लागलाय. पुन्हा जन्मालाच आला नाही तर प्रश्न येतच नाही काही पुढचा. जो जो जीव जन्माला आलाय त्या प्रत्येकाच्या ठिकाणी तो पाश दिलेला आहे. जरा मरण यातूनही सुटला, कोण प्राणी जात दैव जात दुःखे भरता दोष ना कोणास. जो तो जण अडकलेला आहे इथे बंधामध्ये पडलेला आहे. आणि मग एक गोष्ट सांगतो, हे जन्म घेतल्यामुळे नाना प्रकारचे रोग आपल्याला कोणता केव्हा होईल सांगता येत नाही. आता तर बघा ना, या करोनाने केवढा उच्छाद मांडला. आता ओमायक्रॉन, ओमाय गॉड म्हणायची वेळ आली. आता बघा एक 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 काय येत आहेत, काय करतायत, किती लोक गेले, काय सांगायचं तुम्हाला. भगवान म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव, आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. माऊलीने तो फार सुंदर वर्णन केलंय जन्माचं. माऊलीने ओळ लिहिली आहे. काय माऊली म्हणाली? माऊली म्हणाली, सांगतो एक गोष्ट. मातेची आ उदर कुहरी पचवून विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. ज्या ठिकाणी जन्म झाला ती जागा काय एअर कंडिशन आहे? काय सगळी सोय तिथं आहे? मातेची आ उदर कोहरी पचवून विष्ठेच्या दाथरी जवळच आहे तिथे. उकडोनी नवमासवरी, कुठला एअर कंडिशनर लावतात तिथे आत पोटात? 98 degrees तर आहेच. उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. आणि काय सुंदर सांगितलं अर्जुना, फक्त योगमायेमुळे तुला तुझे जन्म कळत नाही, मला माझे सगळे जन्म कळतात. मी जन्माला येतो, माझा अजत्व जन्म नाही. मी जन्माला येतो पण कशासाठी? समाजाची घडी बसवण्यासाठी येतो. म्हणून जन्माचं बंधन आहे सगळ्यात मोठं बंधन आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलोत म्हणजे आज ना उद्या जायचंच आहे. मग बुवा, आजच्या कीर्तनातून आम्हाला असं काहीतरी सांगा की पुन्हा जन्माला येता कामा नये. मी म्हटलं, साधा आणि सोपं भगवंतानेच सांगितलं. ते म्हणाले, एकच आहे. तर म्हणाले, जन्माला येण्याची 3 कारणं आहेत. नाथ महाराजांनी एक कारण सांगितलंय, वासनेच्या संगे घ्यावा लागे जन्म, वासनेच्या पोटी घ्यावा लागे जन्म. वा, घ्यावा लागे जन्म, जन्म जन्म, वासनेच्या पोटी घ्यावा लागे जन्म. वासना राहिली की पुन्हा जन्माला यायचंच आहे. अजून 2 गोष्टी आहेत. एक आहे संस्कार. जन्माला येण्याची आवड असल्यामुळे संस्कार निर्माण झाला. पुन्हा पुन्हा जन्माला आला, आला आला प्राणी जन्मासी आला. लक्षात घ्या, जन्माला यावंच लागतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर जन्माला येताना तुम्ही जे संकल्प केले जायच्या अगोदर, घर बांधीन,
28 मजली इमारत माझ्या नावची असावी संकल्प केला, झाला अर्धाच मजला आणि गेला बिचारा, काय करायचं, हार्ट अटॅक. त्याची इच्छा होती 28व्या मजल्यावर जाऊन आपण हवा खावी, पण ते 28 काय, 28 मजल्याच्या पुढं गेला तो, हवाच खायला गेला. लक्षात घ्या, तुमच्या मनामधला जो संकल्प आहे त्या संकल्पासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. मग यासाठी उपाय सांगितला, अंतकाले चमावेव स्मरण मुक्त्वा कलेवर माम उपैत्यते कौंतेय, पुनर्जन्म न विद्यते. भगवान म्हणाले पुन्हा जन्माला यायचं कारण नाही, फक्त एकच करा, जायच्या वेळेला प्रयाण काळे मनसास म्हणा, तुमच्या मनामध्ये मुखातून एक वेळ नाव आलं नाही तरी एक वेळ चालेल, हो, पण स्मरण त्याचं झालं पाहिजे, त्याच्या स्मरणात असलं पाहिजे. तर म्हणाले बुवा, मग मरायच्याच वेळेला आम्ही कथा कीर्तन सगळं ऐकू. मी म्हटलं हा संस्कार आहे कायमची, जर तुम्हाला याची आवड लागली आणि ते जर झालं तरच मरणाच्या वेळेला येईल, नाहीतर काय येईल मरणाच्या वेळेला. एक साधा दृष्टांत, अत्यंत श्रीमंत माणूस शेवटच्या क्षणाचा बेडवरती झोपलेला आहे, शेवटचा क्षण आहे त्याचा, दोनच एकच शब्द तो तोंडाने बोलतोय, मन मन मन. मुलगा अतिशय श्रीमंत उभा आहे, डॉक्टर 10 डॉक्टर उभे आहेत, उषा पायथ्याशी डॉक्टर आहेत. मुलगा म्हणाला यांना श्रीमन महागणाधिपते म्हणायचं आहे, माझ्या वडिलांची इच्छा आहे श्रीमन महागणाधि, मन म्हणतायत म्हणजे श्रीमन महागणाधिपत्या सगळं वाक्य म्हणायचं आहे, तुमच्याकडे काही तरतूद आहे का. ते म्हणाले आहे, 2 लाखाचं एकच इंजेक्शन आहे, ते दिलं की एकच वाक्य ते बोलतील. डॉक्टरनी सांगितलं ते, हा म्हटला काही हरकत नाही, 2 काय 20 घ्या, 20 लाख घ्या. पण म्हणाले द्या पटकन इंजेक्शन. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि हा पटकन ओरडला, मला मंत्री व्हायचं आहे. श्रीमंत कुठलं, देवाचं नाव राहिलं बाजूला, याची इच्छा मंत्री व्हायची आहे. लक्षात घ्या, वासना आहे, संस्कार आहेत आणि संकल्प आहे, या सगळ्याचा परिणाम पुन्हा 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 जन्माला यायचं आहे. आता नाथ महाराज म्हणाले, सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, आता पुन्हा जन्माला पुनरावर्तीन अर्जुन, पुन्हा जन्माला यायचं कारण नाही, पुनरागमनायचं नाही. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट सांगितली, काय सांगितली, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेणे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, नाथ महाराजांनी शेवटी एकच सांगितलं, एका जनार्दनी पूजन साचार. कोणतं पूजन साचार सांगितलं, फार सुरेख वर्णन केलंय, इच्छिले हरिहर पूर्ण करीती. इथं अभंग सगळा शंकरांचा आहे आणि शेवटच्या ओळीला हरि आणि हर, हरिहरा एका वेलांटीचा फेरा. म्हणाले हरिहर का सांगितले, नाथांचं दैवतच पांडुरंग आहे, नाथांना दत्ताचं दर्शन झालंय, त्यामुळे हरीची पण ओढ आहे आणि हराबद्दल तर अत्यंत प्रेम आहे. शिवरात्रीचं व्रत कसं करावं याबद्दलचा अत्यंत सोपा आणि सुटसुटीत मार्ग जर कोणी सांगितला असेल तर तो नाथाने सांगितला, शिवरात्र व्रत करी यथाविधि, शिवरात्र व्रत करी यथाविधि, भावे पूज्याधी भावे पूज्याधी भावे पूज्याधी. भावे पूज्याधी शिवलिंग शिवलिंग, थोडंसं भजन करूया मध्यंतरामध्ये.
शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। अक्कलकोट स्वामी महाराज या भजनामध्ये रंगून जात शिवशंकर शंभो भगवान महादेव की हर हर महादेव पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। अत्यंत रसाळ असं शिवरात्रीच्या दिवशी सामान्यातला सामान्य माणूस सहजासहजी काही करता आलं त्याला तर त्या सहजासहजी काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यातून भगवान शंकरांचं दर्शन त्याला घडलं असा अत्यंत सुंदर असा या शिवरात्रीचा चरित्र भाग श्रीधर स्वामींनी दुसऱ्या अध्यायामध्ये शिवलीलामृतात दिलाय। फार सुंदर चरित्र आहे मंडळी। अहो ऐका ऐका शिवरात्रीची मधुर सुरस ही अशी कथा ऐका ऐका शिवरात्रीची मधुर सुरस ही नवल कथा सहज मुखाने शिव शिव म्हणता सहज मुखाने शिव शिव म्हणता विमान आले भूवरिया सहज मुखाने शिव शिव म्हणता विमान आले भूवरिया व्याध एक तो बहुगुर फटला नशिबाने हो संसारी शिकार न मिळे उपास घडला तया एकदा शिवरात्री शंभो शिव हर पार्वती शंकर मुखी घोष हा चालत ते हस्ते तोडुनी शिल्व बलेती हस्ते तोडुनी बिल्व दलेती शिवपिंडी वर टाकित ते। अहो ऐका ऐका मंडळी ऐका ऐका काय चरित्र भाग आहे। शिवरात्रीचा दिवस आहे। पहाटेच्या वेळेला अबू किंवा अर्बुद नावाचा पर्वत विंध्य पर्वताच्या ओळीमध्ये असलेला या पर्वतावरती एक व्याध त्या ठिकाणी कुटुंब सह राहत होता सहकुटुंब। आणि हा व्याध जो आहे तो या ठिकाणी सकाळच्या वेळेला उठला आहे। शिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या शिवरात्रीच्या दिवसाला जेथे सर्वदा शिवस्मरण भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना रोग ते जाय पळून तापत्रयी संकेते अथवा हास्ये करोन कोण त्याही दिसे शिवस्मरण नकळता प्राशिता अमृत अमर काया होतसे नकळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे औषध नेणता प्राशित तरी रोग जाय त्वरित। भगवंताची सेवा अशी आहे सर्वदा शिवस्मरण। मंडळी वामन पंडितांनी अत्यंत सुंदर श्लोक लिहिलाय नामसुधा नावाच्या याच्यामध्ये नकळता पद अग्निवरी पडे नकरिदाह असे नकधी घडे अजित नाम वदो भल त्या मिसे आणि सकल पातक भस्म करी तसे। काय सुंदर श्लोक केलाय वामन पंडितांचा श्लोक आहे। सुश्लोकाशिवाय कीर्तन नाही आर्यशिवाय कीर्तन नाही ओवी आणि अभंगाशिवाय कीर्तन नाही। चार खांब आहेत लक्षात घेण्यासारखे आहेत। आणि या पद्धतीने अजित नाम मदो भलत्या मिसे कोणत्याही निमित्ताने त्या भगवंताचं नामस्मरण जर मुखामध्ये आलं तर त्याचं काम केल्याशिवाय
जाता जाता पूर्वीचा काळ होता विस्तव पलीकडच्या चुलीला लावण्यासाठी आमच्या आजीबाईंनी विस्तव नेला. कळलं नाही खाली एक कोळसा पडला होता. मी नेमका त्या ठिकाणून गेलो, पायाला चटका बसला, एवढा फोड आलाय. मी अग्नीला म्हटलं अरे मी कीर्तनकार आहे मला फोड आणतो काय. सुंदर सांगितलं त्याने. अग्नी मला म्हणाला अरे इथं कोणाचं काही किती राजा असो काही असो इथं फोड यायचा तो येणारच. काही कळलं नाही आणि तुम्ही विषप्राशन केलं तर मरणाच्या दारात नक्की जाणार. आणि अशा प्रकारे विंध्यनिवासी व्याध एकतो, विंध्यनिवासी व्याध एकतो, बहुपाधक प्रतिगणा बहुपाधक पशुजना, छळी खळ अति निर्दय सज्जना, छळी खळ अति निर्दय सज्जना. कधी एकदा पारधीच तो, कधी एकदा पारधीच तो, जाय वना निर्जना, जाय वना निर्जना, क्रूरधी मान्य असे दुर्जना, क्रूरधी मान्य असे दुर्जना. आणि अशा त्या ठिकाणी त्या झाडीमध्ये राहणारा तो व्याध ज्याचं जीवनच शिकारीवर आहे असा तो व्याध तिथनं सकाळी निघालाय. गावाच्याकडे येतोय आणि गावाच्याकडे येताना त्याच्या कक्षामध्ये आलं तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चहूकडून, शिव मंदिर शृंगारून शोभा आणली कैलासीची. मध्ये मणिमय शिवलिंग पूजा करीती भक्त सांग, शिवनाम घोषे करीत. काय सुंदर सांगितलं. तो देवळाच्या जवळ आलाय आणि त्यांनी पाहिलं देवळाला रंग दिलाय, उंचच्या उंच तो कळस, वरती सोन्याचा कळस दिसतोय आणि ते शंकरांचं मंदिर अत्यंत सुशोभित केलंय. माळा लावल्यात फुलांच्या, सुगंध सगळीकडे चाललाय. तो तिथे आला आणि त्यांनी पाहिलं आणि समोर पाहतोय तो. त्या शिवमंदिरामध्ये त्याने आत डोकवायला सुरुवात केली. पातला तिथे व्याध एकतो, पातला तिथे व्याध एकतो, नाम घोषतो सहज ऐकतो, नाम घोषतो सहज ऐकतो. तो व्याध आलाय बोलतो असे भलत्या मिसे, काय मूर्ख हे भजती आमिषे, पाषाणासी त्या देव पूजिती, पाषाणासी त्या देव पूजिती, पूर्वलो कुणी मूर्ख वाहती. काय त्याचा त्याला काय वाटलं, अभिषेकोने व्यर्थ झाले. ते व्याधाने पाहिलं काय मूर्ख लोक आहेत, आतही दगड बाहेरही दगड, आणि हा मूळचाच दगड होता. पुंडलिक वर्धे लक्षात घ्या, अज्ञानी म्हणजे दगडच. त्यांनी पाहिलं आतमध्ये, तो आतमध्ये अभिषेक चाललाय, दुधाच्या धारा त्या मणिमय शिवलिंगावरती येत आहेत. ब्रह्मवृंद इकडे सगळे बसलेत, नमस्ते रुद्रमन्य होतो नमहा बाहुभ्या मुदते नमहा जाते रुद्र शिवा तनुर्घोरा, त्यांचा मंत्र चाललाय, जप चाललाय. बाहेरच्या बाजूला भगवान शंकरांची स्तुती चालली आहे आणि भगवान शंकरांचं त्या ठिकाणी स्मरण चाललंय, नामस्मरण चाललंय. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा, कीर्तन चाललंय. त्यांनी ते पाहिलं, त्याला ते सगळं म्हणता येईना. तो म्हणला हर, एवढीच त्याला सवय होती, हर म्हणायची सवय नाही. हर 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 म्हणतायत, शिव शिव म्हणतायत, काय बोलताय ते, काय त्याचा उपयोग आहे.
त्यांनी मंदिराला उजवी घातली आणि त्या ठिकाणी तो तिथून पुढे परतला, पुढे चालला. फिरत फिरत आईसा व्याध गेला वनासी, धरून हृदय वांछा आदरे जीवनासी. दिनभर न घेई तो अन्नना जीवनासी. इथं जीवन शब्द म्हणजे पाणी आहे. मुख शिव शिव नामा घे अधे सर्वनाशी. तो चाललाय टिंगल करत, हर हर म्हणतात, हर हर म्हणतात, शिव शिव म्हणतात, शिव शिव म्हणतात. वेड्यासारखी माणसं आहेत, यांना काय कळतच नाही. असं करत तो त्या अरण्यामध्ये शिरलेला आहे, त्या जंगलामध्ये शिरलाय आणि वाट पाहतोय कोणता पशु आपल्याकडे जवळ येईल आणि त्याची आपण शिकार करायची आहे. आणि ती शिकार केल्यानंतर ही सगळी जनावरं खांद्यावर टाकून आपल्या घरी घेऊन जायचे. आणि या पद्धतीने तो त्या कांतारामध्ये म्हणजे त्या अरण्यामध्ये येऊन बसलाय. पण काय मंडळी, दुर्दैव असतं बघा. मृग वहगत याला एकही सापडे ना. काय करावं त्याला कळेना. तृषित बहुत झाला, काय करायचं, तहान लागली आहे. पण पशु पक्षी कोणताच आज त्याला मिळाला नाही. अत्यंत हीनदीन स्थिती त्याची झाली आहे. आणि अशा हीनदीन स्थितीमध्ये यांनी एकच विचार केला. संध्याकाळ होत आली, सूर्यास्त व्हायची वेळ आली. ह्यांनी विचार केला, एक डोंगर छोटासा बघितला, त्याच्यावरती एक झाड होतं. आपण एक विचार करूया, त्या झाडावरती बसूया आणि या झाडावरनं रात्रीच्या वेळेला काही श्वापद इथे या तळ्यावरती पाणी प्यायला येतील, आपल्याला बरोबर सापडतील. आणि तो कर्णवेधी होता, कर्णवेधी होता, आवाजावरती बाण मारायचा. त्यांनी बरोबर त्या ठिकाणी बसलाय तो. आपलं धनुष्य लावलंय त्याने, तिरकामठा लावलाय, त्याला बाण लावलेला आहे. फक्त एकच झालं, संध्याकाळची वेळ, काय नशीब असतं त्याचं. पाण्याच्या साठी त्यांनी पखाल लावली होती, ती पखाल त्यांनी झाडावर घेतली आणि ती पखाल तो त्या ठिकाणी बांधत असताना त्यातलं पाणी खाली सांडलं. पण ते कुठं सांडलं, काय योग आहे त्याचा. ज्या झाडावर चढला त्या झाडाच्या खाली शिवलिंग होतं आणि ते शिवलिंग ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं होतं. भगवान शंकरांना आजपर्यंत पाणी मिळालं नव्हतं, पण या व्याधाकडून पाणी मिळालं. आणि एवढ्यामध्ये समोरचं दिसावं म्हणून त्या झाडाला जी भरपूर बेलाची ती पानं होती, ती बेलाची होती, याला काही त्याच्यातली तेवढी कल्पना नाही. याने उजव्या हाताने ती पानं तोडायला सुरुवात केली आणि खाली टाकायला सुरुवात केली. सहज, अगदी सहज, काहीही त्याच्या पाठीमागं काही नाही. पण ते पानं टाकत राहिला तो. आणि ती पानं नेमकी पडली कुठे, भगवान शंकरांच्या पिंडीवरच पडत होती. आता तो बसलाय आणि तो वाट पाहतोय, कोण कोण येत आहे बघूया, त्यांची शिकार करूया. प्रहर झालीया एक हरिणी आली, प्रहर झालीया एक हरिणी आली. गर्भिणीची सुकुमार रूप झाली, गर्भिणीची सुकुमार रूप झाली. व्याध तेव्हा लाविता लक्ष तेव्हा, व्याध तेथे लाविता लक्ष तेव्हा. बोलली से व्याधास लक्ष ठेवा, बोलली से व्याधास लक्ष ठेवा. काय सुंदर केलंय. व्याधानी बाण लावून त्या ठिकाणी तिच्याकडे लक्ष वेध केलाय. आणि एवढ्यामध्ये तिने व्याधाला मनुष्यवाणीमध्ये बोलायला सुरुवात केली. सगळे पंचतंत्रातलेच पक्षी पण प्राणी बोलतात असं नाही. मग त्या ठिकाणी तिने विचार केलाय, ती बोलायला लागली आहे. मग अन्याय नसताये अवसरी, मज मारिसी का वनांतरी. व्याधाने उत्तर दिलंय, व्याध म्हणे
कुटुंब घरी उपवासी वाट पाहत व्याध म्हणाला काय करू काय मला पण नाही वाटत तुम्हाला मारावं पण करणार काय आमचं जीवन आमचं जगणंच त्याच्यावर आहे कुटुंब घरी उपाशी आहे त्यांच्यासाठी मला तुला मारायला पाहिजे आणि एवढं म्हटल्यानंतर ती मृगी बोलायला लागली ती म्हणाली मी गर्भिणी आहे मी तुला एक शास्त्र सांगते एवढं म्हटल्याबरोबर ती तो व्याध म्हणाला ए अगोदर तू कोण आहेस ते सांग मनुष्यवाणीने बोलतीयेस एवढं चुरुचुरुचुरू बोलतीये कोण आहेस कोण आणि तेव्हा तिने सांगितलं पूर्वीच्या काळी सुर आणि असुर एकत्र येऊन समुद्रमंथनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी समुद्रमंथन केलंय ते सुर आणि असुर एकत्र आल्या आणि समुद्रमंथन केलं तेव्हापासून जर काही सुरुवात झाली असेल तर युतीला सुरुवात झाली आणि त्यातनं जी 14 रत्न बाहेर पडली त्यातली मी म्हणाले रंभा आहे मी भगवान शंकरांच्या इथे नृत्य करत होते मी इंद्राच्या इथे नृत्य करत होते कशी नाचे क्षमाचम मत मयुरी कशी नाचे क्षमाचम मत मयुरी कशी नाचे क्षमाचम क्षमाचम कशी नाचे क्षमाचम क्षमाचम कशी नाचे क्षमाचम मत मयुरी थोडक्यात नृत्य आणि नाट्य सगळं दिसलं पाहिजे तर म्हणाले मी ती रंभा आहे पण नेमकं म्हणाले हिरण्य राक्षसाच्या मागं मी लागले अमृत सोडलं आणि मद्यपानाला सुरुवात केली तो बाहेर गेला असताना मी भगवान शंकरांच्या जवळ गेले त्यांना नमस्कार केला तो भगवान संतापले होते भगवान म्हणाले तो हिरण्य मृगाच्या जन्माला जाईल तू त्याच्याबरोबर तू हरिणीच्या रूप ह्याच्यामध्ये जन्माला जा तुझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पण हरिणी होतील ते म्हणले महाराज माझ्याकडनं चुकलं तुमचं नाम मी विसरले नाही पण मी त्या हिरण्याच्या मागं लागले भगवान म्हणाले 12 वर्षाचा काळ आहे तू हात जोडतीय म्हणून मी तुला उशाप देतो 12 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर चांगलं वागलात तर तुम्हाला शिक्षा माफ होऊन 12 वर्षांनी तुम्ही इथे याल आणि म्हणाले म्हणून आम्ही हरणी होऊन या ठिकाणी आली आहे पण एक गोष्ट सांगते व्याधा तुला अगदी थोडक्यात एक रथभर जर बारके जंतू मारले तर एक बोकड मारल्याचं पाप लागतं दाढीवाला बोकड मारल्याचं पाप 100 बोकड मारले तर एक बैल मारल्याचं पाप लागतं 100 बैल मारले तर एक गाय मारल्याचं पाप लागतं 100 गाई मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं 100 ब्राह्मण मारले तर एक स्त्री मारल्याचं पाप लागतं 100 स्त्रिया मारल्या तर एक गुरु मारल्याचं पाप लागतं आणि 100 गुरु मारले तर गर्भिणी स्त्री मारल्याचं पाप आहे आणि आजच्या या काळामध्ये ती स्त्री गर्भिणी आहे का नाही न बघता पोटामध्ये वाटेल त्याचे वार करतायत आणि लोकांना मारतायत यांना काय म्हणायचं तिने त्याला एकच सांगितलं मी शपथ घेते मी जाते प्रसूत होते आणि परत येते आणि जर नाही आले तर तिने पातकांची यादी वाचली आहे 21 पातकं तिने सांगितली ही पातकं माझ्या डोक्यावर येतील एवढा ऐकल्यावर वाधाने तिला नमस्कार केला आणि म्हणाले पाणी पी आणि जा त्यांनी पाणी प्राशन केलं तिने आणि ती निघून गेली जाताना तिने आशीर्वाद दिला तुला शिवपदापर्यंत जाता येईल व्याध म्हणतोय शिव हर हर शिव हर 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 शिव हर ती गेली तिच्या पाठोपाठ थोड्या वेळाने दुसऱ्या प्रहराला दुसरी हरिणी आली ती कामपीडित होती आता पुन्हा सगळं रिपीट करत नाही तिने 42 पातकांची शपथ घेतली की मी जर परत मी कामविवळ झाली आहे मी परत आले नाही तर एवढी पातकं माझ्या डोक्यावरती आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे पातकं सांगता येत नाही तिने पण पाणी घेतलं आणि ती निघून गेली आणि एवढ्यामध्ये थोड्या वेळामध्ये तिसरा त्या ठिकाणी मृग आलाय मृगराज याच वनी आला मृगराज याच वनी आला मृगराज याच वनी आला मृगराज याच वनी आला बहुत तृप्त
तृषेने फिरतो वण वण जलपानासी आला जलपानासी आला मुगराज आचवनी आला मुगराज आचवनी आला मृग म्हणाला मी एकच वाक्य सांगतो कीर्तनाचा रंग आहे प्रेमळ भक्त कीर्तन करत असतात आणि हा रंग जर कोणी मोडला तर त्याला निर्वंश त्याच्या वंशाला होतो तो निर्वंश होतो आणि ते जे पाप आहे ते पाप माझ्या डोक्यावर त्या मृगालाही सोडलं आणि यानंतर असो कैसा ही व्याध दुराचा रे असो कैसाही असो कैसा ही व्याध दुराचा रे असो कैसा हो असो कैसा ही व्याध दुराचा रे ज्या त्याच्या मानल्याशिवाय चारी पुढे अरुणोदय पुढे अरुणोदय होय अल्पगाळी तिसरी ती मृग तेथ प्राप्त झाली मंडळी यानंतरच्या काही काळामध्ये सूर्योदय झाला आणि त्या ठिकाणी तिसरी हरिणी आलेली आहे आणि तिने सांगितलं व्याधाला कल्पना दिली व्याधा मला कल्पना आहे मी तुला एकच सांगते मी माझ्या बाळाला दूध पाजून येते आणि नाही आले तर 55 पातकं सांगितली ती सगळी माझ्या डोक्यावर बसते तो म्हणाला आता फार वेळ घालवू नका निघा आता तुम्ही पाणी प्या आणि निघा उशीर होत चाललाय त्याप्रमाणे ती हरणी पण गेली इकडे शिवाचं नामस्मरण चाललंय आणि लक्षात घ्या बेलवपत्र खाली टाकणं चाललंय भगवान शिवाचं शिव 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 म्हणत राहिलाय हर हर म्हणत राहिलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा सांगतो तुम्हाला लक्षात घ्या जवळजवळ आता संध्याकाळ होत आली त्यावेळेला 3 मृगी आणि 1 मृग आपल्या तिकडनं निघून या व्याधाच्या इथं येऊन उभे राहिले नमस्कार केला व्याधाला आणि म्हणाले व्याधा आता बाण चालो पण व्याध म्हणाला मला एकच हरिण पाहिजे तुम्ही सगळे कशाला आला नाही म्हणाले आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली आहे पहिली म्हणाले मी पहिली शपथ घेतली आहे मला मार तेवढ्यामध्ये तो जो मृग होता तो म्हणाला तिला नको मारू मातृदेव भव मला मार तेवढ्यात तिसरी म्हणाली मातृदेव भव पितृदेव भर या दोघांना मारू नको आम्हाला मार आणि मंडळी काय सांगायचं वचन त्यांचे ऐकोनी साश्रु नयन झाला तो त्या क्षणी अंतकरण त्याच इतकं हे होऊन गेलं विरघळलंय अरे पशुसारख्या जातीमध्ये मृगासारख्या जातीमध्ये जन्माला आलेले आपल्या शब्द दिलाय त्याप्रमाणे वागण्यासाठी येतात आणि आज माणसं सुद्धा शब्द पाळत नाहीत काय करतील सांगता येत नाही वाईट वाटलं आणि त्यांनी खाली उतरला तो कोणाला तुम्हाला मारू त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं संबंध रात्रीभरचा अगोदर दिवसभरचा उपास आहे काही मिळालेलं नाहीये पाणी सुद्धा त्यांनी प्यायला नाहीये उपास घडलाय शिवाचं नाम त्या शिवरात्रीचं झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये येऊन त्यांनी खाली येऊन साष्टांग नमस्कार घातला अरे ती पहिली मुलगी होती तिला प्रश्न केला तू मला आशीर्वाद दिलायस की तुला शिवपदाला जाता येईल पण कधी जाणार असा विचार त्यांनी प्रश्न तिला विचारल्यावरती ती म्हणाली तुझं पुण्य खूप घडलंय पातकांच्या राशी सगळ्या जळून गेल्या आहेत आणि तुझ्या हातून शिवरात्र फार सुरेख पद्धतीने झालेली आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाची पानं पडली आहेत पाणी पडलंय आणि तू प्रदक्षिणा घातल्या आहेत सगळ्या दृष्टिकोनातून आमचं एकच म्हणणं आहे की शिवपदाची प्राप्ती व्हावी
आणि म्हणून या मृगांनी भगवान शंकरांचा धावा केला. आणि एवढ्यामध्ये विमान वर्ण आलंय, आणि या विमान वर्ण येताना तो पाहतोय वर्ण विमान येतंय, ते विमान खाली आलंय. विमानामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकरांची सारी त्या ठिकाणी बसलेली आहे. ओ आणि भगवान शंकरांचं ते रूप, ध्याये नित्यम महेशम रजतगिरिनिभम चारु चंद्रावतंसम रत्नाकल्पोज्ज्वलांगम परशुमृगवरा भीति हस्तम प्रसन्नम पद्मासीनम समंता स्तुत ममर गणेर व्याघ्रकृतिम वशानुपदम विश्वाद्यम विश्ववंद्यम निखिल भयहरम पंचवक्त्रम त्रिनेत्रम. असा तो भगवान शंकर त्या ठिकाणी विमानात बसलेत, आणि त्यांचे दूत त्या विमानातून खाली उतरले. आणि एवढ्यामध्ये त्या दूतांनी त्या मृगांच्याकडे पाहिलं, त्या मृगराजाकडे पाहिलं, त्यांनी उत्तमपैकी दिव्य देह धारण केलेले होते. आणि एवढ्यामध्ये या शिवदूतांनी या मृगांना आतमध्ये बसवलं. व्याध खाली दोन्ही डोळ्यातून अश्रू चालल्यात त्याच्या, काय करावं कळे ना त्याला. पण एवढ्यामध्ये मंडळी यांना फक्त दिव्य देह धारण झाला, पण ज्या व्याधाकडून कळत नकळत कवीना, पण ही सगळी गोष्ट संबंध शिवरात्रीची कथा ज्याच्यामुळे घडली, त्याला स्वरूपता नावाची मुक्ती भगवंतानी त्याला दिली आहे. भगवान शंकर खाली उतरलेत, आणि जसे भगवान शंकर दिसत होते त्याप्रमाणे त्या व्याधाला स्वरूपता नावाची मुक्ती दिली, तो तसाच झालाय. आणि त्याला मुक्त करून त्या ठिकाणी त्याला वरती बसवायला सांगितलं. मंडळी तो विमानात बसलाय. व्याध नेला शिवपदाशी, व्याधाला शिवपदाशी वर नेलं. मंडळी बाकीची चरित्र आम्ही सांगतो, एखाद्या वेळेला तुम्हाला ती पटत नाहीत, काही लोक त्याच्यासाठी आम्हाला सांगतात बो आहे नक्की घडलंय का. आता जी कथा आहे ती आम्ही सांगतो, पण ही जी कथा शिवरात्रीची आहे ही तुम्हाला अमान्य कधीच करता येणार नाही, कोणत्याही जन्मी तुम्हाला करता येणार नाही. याचं कारण एक आहे, व्याध नेला शिवपदाप्रती, त्या व्याधाला त्यांनी व्याध नावाचा तारा खगोलशास्त्रामध्ये जसा दिलाय तो व्याधाचा तारा म्हणून आजही तो चमकतोय. तारांगणे मृग होती, त्या मृगी तो मृग चार तारा तुम्हाला दिसतात, व्याधाचा तारा त्याच्या समोर तीन तारा जे आहेत त्या व्याधाच्या बाणाच्या आहेत, आणि चार जे आहेत ते त्या ठिकाणी मृग आहेत. मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातली लक्षात घ्या, हे चार मृग का सांगितले, त्यातली पहिली जी गर्भिणी आहे ती स्त्री आहे, आणि म्हणून स्त्री ही बुद्धिरूप आहे. म्हणून ज्ञानदेव माऊलींनी सुद्धा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी शब्द वापरलाय. ती बुद्धी नावाची पहिली मृगी आहे, ती बुद्धी म्हणून पुढे गेली. तिचा पती जो आहे तो अहंकार आहे, आणि उरलेले जे दोन मृगी आहे त्या चित्त आणि मन अशा आहेत. मनबुद्धी चित्त आणि अहंकार या चौघांच्याकडनं पुढं जायचा प्रयत्न केला तर चादन चाटुष्ट याप्रमाणे मुक्तीचे द्वार मोकळं होतं. दुसरी गोष्ट, या चार ज्या मृगी दाखवल्या आहेत त्यातली पहिली जी आली आहे ती गर्भवती आहे, याचा अर्थ ती धर्म सांगतीय. माझा धर्म आता प्रसूत होणार आहे, ती धर्म सांगतीय. दुसरी जी मुर्गी आहे ती काम सांगतीय, धर्म आणि काम. तिसरा जो तो मृग आलेला आहे तो अर्थ सांगतोय, धर्म अर्थ काम. आणि चौथी जी आली आहे ती बाळाला पाजण्यासाठी चालली आहे, मातृत्वाच्या त्या धारा त्या आपल्या त्याला देत असताना मुक्तीचं त्या ठिकाणी. असं चारीच प्रकारे आपण जर बघितलं तर हे चरित्र अत्यंत सुंदर असं शिवरात्रीचं आपल्या पुढे मांडलं गेलं आहे. या सर्व मृगांच्या पशूच्या जन्मामध्ये सुद्धा गती नाही असं म्हणतात, पण या मृगांना जन्म पुन्हा लक्षात घ्या, त्यांना पुन्हा जन्म नाही. चुकले चुकले जन्माचे बंधन व्याधई आ
लक्षात घ्या, नाथ महाराजांनी फार सुरेख वर्णन केलं. व्याधाला मृगांना पुन्हा कोणालाही जन्म नाही, काही नाही, आणि भगवंताचं दर्शन घडलंय. मंडळी, शुद्ध भाव असल्यामुळे सर्व, त्यामुळे मुक्तीची मोक्षा. चुकले चुकले जन्माचे बंधन, शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांच्या चरणावर साष्टांग नमस्कार. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, महादेव की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर, अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.